विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी नागेश शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण कंबाइन MPSC नॉन ग्रॅज्युएटेड ग्रुप बी कंबाइन ज्याला आपण म्हणतो, तर त्याची जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे 30 एप्रिल, त्याच्या अनुषंगानं आपण आज मॅथ्स आणि रिजनिंग याच्यामध्ये शेकडेवारी याच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत। MPSC नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी याची जी एक्झाम आहे संयुक्त परीक्षा 30 एप्रिलला, तर आपली पूर्वपरीक्षेची स्पेशल बॅच ही 9 जानेवारी 2023 पासून आपली सुरू होत आहे। हिची वेळ आहे 3 ते 7। तर यामध्ये आपली जी वेल नोन टीम आहे, बेस्ट फॅकल्टी पूल आहे। तर तो फॅकल्टी पूल हा पुढील प्रमाणे आहे: ज्योग्राफीला बापू गायकवाड सर, पॉलिटीसाठी सागर करे सर, मॅथ्ससाठी मी स्वतः नागेश शिंदे, इकॉनॉमीसाठी प्रवीण राऊत सर, सायन्ससाठी जितेंद्र रसाळ सर आणि हिस्ट्रीसाठी विपुल वाघमोडे सर। सर्व बेस्ट फॅकल्टी ही तुमच्या ओळखीची आहेच। ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्यासाठी जे ॲडमिशन्स आहेत, तर हे ॲडमिशन्स हे ओपन आहेत। तर ह्या दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता, मानकरवाडा मोदी गणपतीजवळ नारायणपेठ पुणे या ठिकाणी येऊन जे पुण्यातील विद्यार्थी आहेत तिथे येऊन ते इन्क्वायरी करू शकतात। चला तर मग आपण आज शेकडेवारी याची आपण कन्सेप्ट पाहूयात। परसेंटेज, ओके, नावतच आहे परसेंटेज। पर म्हणजे डिवाइडेड बाय, भागिले। पर म्हणजे डिवाइडेड बाय, भागिले। आणि सेंट म्हणजे 100। परसेंट याचा अर्थ भागिले 100, डिवाइडेड बाय 100। म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो 60%, त्याचा अर्थ आहे 60 भागिले 100, 60 भागिले 100। 20 त्रिक 60, 20 पंचे 100, 3/5 हा झाला अपूर्णांक फ्रॅक्शन। म्हणजे टक्केवारीचं रूपांतर आपण कशात केलं? अपूर्णांकात केलं। 60% = 3/5। त्याच पद्धतीने आपल्याला 75% पण काढता येईल। हा किती होईल? 75% फ्रॅक्शनमध्ये किंमत किती होईल? यस, बरोबर आहे, करेक्ट। 3/4 म्हणजे टक्केवारीचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं असेल तर 100 भागिले करणं गरजेचं आहे। आता याच्या उलट, आता अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीमध्ये, अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीमध्ये करताना काय करावं लागेल? तर याच्या उलट प्रोसेस करावी लागेल। इथं आपण 100 भागत होतो, इथं 100 गुणावं लागणार आहे। 2/5 × 100 किती टक्के? 40%। यस, 3/5 × 100 बरोबर 60%। ओके, यस। आता पहा, जेव्हा एखादा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो
16 2/3%। तेव्हा याला आपण कसं करतो पहा, तेव्हा ह्या 3 ने 16 ला मल्टीप्लाय करायचं, म्हणजे 3 × 16 प्लस हा अंक 2 आणि डिवाइडेड बाय 3 आणि पुढे टक्के तसंच आहे, म्हणजे हे किती झालं, 37 48 आणि 2 50/3%। आता हे टक्केचं रूपांतर पुन्हा पूर्णांकात करण्यासाठी इथं काय करावं लागेल, ह्या 3 ला खाली 100 ने गुणायचं, मल्टीप्लाय करायचं, म्हणजे हे किती होईल, आता 50 ने भाग जाईल, 3 × 2 हे किती आलं, 1/6। 16 2/3% ची किंमत किती आली, 1/6। त्याच पद्धतीने आपल्याला 12.5% याची किंमत काढता येईल फ्रॅक्शन मध्ये। यस, बघूयात आपण काढूयात। हा किती आली किंमत, गुड, बरोबर, 12 × 2 = 1 25/2%। हा टक्के कधी निघून जाईल, जेव्हा खाली 100 ने मल्टीप्लाय होईल तेव्हा हे टक्केचं चिन्ह निघून जाईल, 1/8, करेक्ट, लक्षात आलं आपल्या, म्हणजे टक्केवारीचं रूपांतर परसेंटेज, परसेंटेजचं रूपांतर टक्केवारीमध्ये करणं। नंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे यातला, a% of b = b% of a। आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं होतं, 360% of 16 2/3 हे इक्वल असणार आहे 16 2/3% of 360, म्हणजे 16.2/3 चे 360%, बरोबर किती, हा असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा आपण त्याला काय करायचं, 360 चे 16.2/3%, चाचीचे म्हणजे गुणिले 360 गुणिले, आता याचा वापर करायचा, 16 2/3 ची किंमत किती आहे, 1/6 × 1/6 = 60 इज द करेक्ट आन्सर। ओके, यस, आता 12.5 चे 640% बरोबर किती, साडे 12 चे 640% बरोबर किती, करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, म्हणजे 640 चे 12.5%, म्हणजे 640 गुणिले, आपण याची किंमत माहिती आपल्याला किती आहे, 1/8, 8 8 64 80 इज द करेक्ट आन्सर। छान, गुड, आता याच परसेंटाईल आणि टक्केवारीचा वापर करून आपल्याला गणित सॉल्व करायचे असतात, बघूयात आपण। एचा पगार B पेक्षा 10% जास्त आहे, ए आणि बी, आता तुलना कोणासोबत केलेली आहे, कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, तर ते कंपॅरिझन केलेलं आहे बी सोबत, म्हणजे बी पेक्षा एचा पगार जास्त सांगितलेला आहे, मग आपण बीचा पगार हा 100 अज्युम केला तर एचा पगार 10% मोअर, म्हणजे तो किती होईल, 110 110। मग आता काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, फरक डिव्हायडेड बाय, आता पुढे काय म्हटलंय, तुलना कोणासोबत केली आहे, तर बीचा पगार ए पेक्षा, हा म्हणजे कुणाचं कंपॅरिझन केलेलं आहे, लास्ट फायनल कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, ए सोबत केलेलं आहे, मग इथं लिहायचं एचा पगार गुणिले 100, फरक, हा आता फरक हा अल्वेज 10% असणार आहे, 100 आणि 110 मधला फरक किती आहे, 10 आला, आणि एचा पगार किती आहे, 110,
गुणिले 100। हे 100 100 कटलं म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 100/11% यायला पाहिजे। आता 100/11% म्हणजे 11999.1/11%। ओके, आता पगार कमी किंवा जास्त विचारला जाईल, दिला जाईल, हरकत नाही। एचा पगार बी पेक्षा 10% कमी आहे, म्हणजे बी पेक्षा म्हटलंय म्हणजे बीचा पगार हा इथे आपण किती अजूम करणार, 100। करेक्ट, म्हणजे बीचा पगार 100 अजूम झाला। आता एचा पगार बी पेक्षा 10% कमी म्हणजे 100 असेल तर 10% कमी म्हणजे ते किती होऊन जाईल, 90। गुड, इथं फॉर्म्युला तोच वापरायचा, फरक भागिले शेवटच्या व्यक्तीचं कंपॅरिझन गुणिले 100 100। आता इथे फरक किती आलेला आहे, 90 आणि 100 यांच्यामध्ये फरक आहे 10। आणि इथं शेवटचा व्यक्ती, लास्ट व्यक्ती कोण आहे, पुन्हा ए आहे, म्हणजे इथंही आपल्याला एचा पगार घ्यावा लागेल। फरक भागिले एचा पगार 90 गुणिले 100, हे झालं आता टक्केवारीमध्ये रूपांतर झालं, 100/9%। आता 11999 हा 11.1/9%, 4th इज द करेक्ट चॉईस। साखरेचा भाव 20% वाढल्यामुळे, म्हणजे जे कंपॅरिझन आहे तर ते जुना भाव आणि नवीन भाव यांच्यामध्ये आहे, पा म्हणजे ओल्ड आणि न्यू, जुना आणि नवीन। ओके, जुना ओल्ड आणि न्यू यांच्यामध्ये कंपॅरिझन आहे। आता ओल्ड भाव जुना भाव आपण 100 अजूम केला तर साखरेचा भाव 20% वाढला म्हणजे 100 ची किंमत किती झाली, 120 झाली। मग इथंही आपल्याला सूत्र वापरायचं आहे, पण ते सूत्र वापरायचं कसं, फरक भागिले नवीन किंमत गुणिले 100%। फरक भागिले नवीन किंमत गुणिले 100 इतक्या टक्केचा आपला आन्सर असणार आहे। तर साखरेचा वापर किती टक्के कमी करावा लागेल ज्यामुळे पूर्वीचा खर्च सारखाच राहील, हा फॉर्म्युला वापरायचा। फरक यांच्यामध्ये किती आहे, 20/नवीन किंमत 120/100। 00 कटलं 2 12 हा म्हणजे आलं 50/3। 50/3 म्हणजेच 16.2/3%। या 16.2/3% पा आपण पाहिलं होतं एकदम, हा हे पा 50/3 आठवते, हा 50/3 म्हणजेच 16.2/3%। यस, हा आता हे गणित सॉल्व करायला लागत तुम्ही, यस करेक्ट, व्हेरी गुड, बरोबर आन्सर दिलेला आहे। साखरेचा भाव जुना आणि नवीन, ओल्ड अँड न्यू, ओल्ड भाव आपण 100 घेणार आणि ह्या 100 भावात कितीची वाढ झाली किंवा कितीची घट झाली तेवढं फक्त चेक करायचं। ओल्ड भाव हा 100 होता, 20% कमी झाला म्हणजे तो 100/80 गेला। ओके, आता फरक आहे इथं आपला 20/80/100 पुढे येणार टक्के, 20 * 80 म्हणजे याचं आपलं आन्सर बरोबर दिलंय उत्तर किती टक्के, 25%। करेक्ट, पुस्तकाची किंमत 25% कमी केली व नंतर 20% वाढवली असता मूळ किमतीत काय फरक पडेल। आता पुस्तकाची किंमत किती होती, 100 होती,
100 होती। नंतर पुन्हा आपला बेस 100 घेतला आणि 25% कमी केली, कमी म्हणजे 100 मधून 25 कमी, किती आले 75। बघा आपल्याला ओरिजिनल आपण किती मानली, ओरिजिनल 100 होती असं मानू, तर 100 का मानलं, शेकडेवारी म्हणून 100। आता नंतर पुन्हा काय झालंय, व नंतर 20% वाढवली, इन्क्रीज केली, म्हणजे बेस 100 होताच 20% वाढवली, म्हणजे 100 मध्ये 20 वाढवले, 100 अधिक 20 120। आता बघूयात आपण याची किंमत किती झाली, हा 100 100 कॅन्सल झाला, 25 ने भाग देईल, 25 3 75, 25 4 100, 4 3 12, 30 3 90। आधी ओरिजिनल 100 होती आणि नंतर एंडला 90 झाली, 100 ची 90 झाली म्हणजे घट झाली, किती टक्के घट झाली, 100 मधून 90 मायनस केलं, 10% घट झाली, 100 मायनस 90 बरोबर, पण 10% काय झालेली आहे, घट कमी झाली, 100 वरून 90 म्हणजे 10% लेस झाली। यस, ट्रिक सोपी ट्रिक आहे, लक्षात राहील, यस ट्रिकचा वापर करायचा, बेस 100, शेकडेवारी म्हटलं की काय अतिशय सोपं आहे, घाबरायची काहीच गरज नाही आहे, गणिताला कधीही घाबरायचं नाही, गणितासारखा लॉजिकल टॉपिक नाही आहे, एकदा गणित समजलं की गणित फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे गणित। बेस 100, 25% कमी, 100 मधून 25 कमी, 20% वाढ, 100 अधिक 20 120। वस्तूची किंमत 10% वाढवली त्यामुळे विक्री 5% कमी झाली तर उत्पन्नावर काय फरक पडेल, ते सुरुवातीचं उत्पन्न 100 तीच पद्धत वापरायची, नंतर काय होईल, हे 100 गुणिले बेस 100, वस्तूची किंमत 10% वाढली, 10% वाढली, बेस 100 10 वाढलं, 100 अधिक 10 110, पुन्हा बेस 100, नंतर विक्री 5% कमी झाली, विक्री 5% कमी, 100 मधून 5 गेले 95। ओके सॉल्व करूयात आपण काय होईल बघूयात, हे 100 100 कॅन्सल झालं, हे 0 0 कॅन्सल, 5 ने भाग जाईल, 5 2 10, 5 1 5, 5 9 45, 9.5 × 11 104.5, ठीक आहे। आता आधी 100 होती किंमत, नंतर 104.5 झाली म्हणजेच वाढली किंमत, 100 वरून ती 104.5 झाली म्हणजे 4.5%, याच्यात काय झाली, उत्पन्नात वाढ झाली, 4.5% वाढ हा करेक्ट ऑप्शन आहे। बघा बेस 100 घ्यायचा, वाढली, बेस 100 घेतला, ठीक आहे, त्यानंतर 100 × 100 10% वाढ 110, नंतर 5 बेस 100 5% घट 95, ही दुसरी किंमत काढायची आणि ही किंमत 100 आणि ही किंमत याच्यामध्ये वाढली की कमी झाली तेवढ्या टक्क्याचा फरक पडणार आहे। यस, दोन प्रतिनिधीमध्ये झालेल्या निवडणुकीत एका उमेदवारास 65% मते मिळाली व तो 900 मते जास्त घेऊन विजयी झाला, तर एकूण किती जणांनी मतदान केले। आता बघा दोन प्रतिनिधी आहेत, किती आहेत उमेदवार, 2 आहेत, जर आपण ह्या दोघांमधलं वोटिंग जे मतदान जर 100% मानलं तर एक विजयी आहे जिंकलेला आणि दुसरा पराभूत। आता हे 100 च्या 100 कसं आहे, वैध मतदान आहे, व्हॅलिड आहे। आता एका उमेदवारास 65% मते मिळाली, हे जे 100 व्हॅलिड मतदान होतं, वैध मतदान होतं, याच्या 65% मते एका उमेदवाराला मिळाली, म्हणजे 100 मधून 65 ह्याला मिळाली जिंकलेल्याला, तर हरलेल्याला किती मिळतील, 100 मायनस 65 बरोबर
35%. मग पुढे काय म्हटलंय, व तो उमेदवार 900 मत जास्त घेऊन विजयी झाला. आता 900 मत जास्त घेऊन विजयी झाला याचा अर्थ 900 हा जिंकलेला आणि हरलेला या दोघांच्या मतामधील फरक आहे. 900 जिंकलेल्याची मतं आहेत का? नाहीत. 900 हरलेल्याची मतं आहेत का? नाहीत. म्हणजे जो काय हरलाय त्याच्यापेक्षा त्याला 900 मतं जास्त पडलेत. सरळ सरळ. मग आता यांच्यामधला फरक 65 आणि 35 यांच्यामधला फरक किती? 30%. म्हणजेच 900 मतं तर 100% म्हणजे किती मतं? तिरकस गुणाकार 100 × 900/30. 0 0 कटलं, 3 × 9 3000 बरोबर. यस. काय केलं आपण? वैध मताचं डिव्हायडेशन केलं. वैध मताचं डिव्हायडेशन तेवढे पर्सेंट म्हणजे जास्तीची मतं, 100% म्हणजे किती? ती वैध मताची संख्या येऊन जाईल. हा, हे सॉल्व करायला का बघूयात आपण 1 मिनिटात. दोन प्रतिनिधीमध्ये झालेल्या निवडणुकीत 68 मते बाद ठरली. म्हणजे आपण पाहूयात जे 100 वैध मतं आहेत, वॅलिड वोट्स, सेम पहिल्यासारखं करणार आपण. जिंकला आणि हरला, जसं आधी केलं नाही आपण, पहा 100 जिंकला हरला, त्याच पद्धतीनं जिंकलेल्याची मतं आणि हरलेल्याच्या मताची टक्केवारी घ्यायची आपल्याला. आता जो जिंकला आहे त्याला किती टक्के मतं भेटलीत पहा. जो जिंकला आहे त्याला 52% मतं भेटलीत. म्हणजे जिंकलेल्याला मतं भेटलीत 52%. वैध मतं 100%. 100. आता जो हरला आहे त्याला किती मतं भेटतील बर? 100 − 52 किती टक्के? 48. तर आपण मागच्या गणितात पण असंच केलं का नाही? जो जिंकला आहे त्याला 65% मतं भेटली. जिंकलेल्याला 65, हरलेल्याला 100 − 65 = 35. आता ह्या दोघातील मतं म्हणजेच जास्तीची मतं, इथं पण तीच प्रोसेस करायची. आता ह्या दोघातील मतं म्हणजे फरक किती टक्के आहे? 4%. ही 4% मतं म्हणजे जास्तीची मतं. हा फरक म्हणजे जास्तीची मतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फरक म्हणजे जास्तीची मतं. 4% म्हणजे 98, तर 100% म्हणजे किती? ओके, ही आली 2450. ओके, तिरकस गुणाकार केला आपण 100 × 98/4. पण 2450 ही कशी मतं आहेत? वैध मतं आहेत. वैध मतं आहेत. मग इथं आपण एक पहिला पॉईंट इथं आपण सोडला होता. कुठला? दोन प्रतिनिधीमध्ये झालेल्या निवडणुकीत 68 मते बाद ठरली. हा, मग ही वैध मतं असल्यामुळं बाद मतं आपण याच्यामध्ये घेतली नव्हती. आपण जे पर्सेंटेज होतं हे कोणाचं काढत होतो? व्हॅलिड वोट्सचं काढत होतो, वैध मताचं काढत होतो. म्हणून ही जी 68 मतं झाली आहेत ती बाद झालेली आपण घेतली नाही आहेत. पण आपल्याला विचारलंय एकूण किती जणांनी मतदान केलं, पण ह्या लोकांनी मतदान केलेलं आहेच. जरी त्यांची मतं बाद झाली असली तरी त्यांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे एकूण मतदानांची संख्या 2450 + 68. ओके, 2518. इथे एकच गोष्ट करायची होती, त्या गणितामध्ये फक्त इथे प्रिव्हियस गणितासारखं सोडवायचं आणि त्याच्यामध्ये 68 काय करायचं होतं? आपल्याला ॲड करायचं होतं. हा, आता पहा, एका बागेतील रोपांची संख्या यावर्षी 25% वाढली. गणित आपल्याला सांगत असतं की बेस कोणता घ्या.
गणित जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला गणित आपल्यासोबत बोलत असतं, सांगतं गणित आपल्याला की अरे यावर्षी वाढली म्हणताय, म्हणजे हे यावर्षी वाढली हे आपण कुणाच्या तुलनेत सांगतोय, कुठला बेस आहे आपल्याकडे यावर्षी वाढली म्हणायला, ज्या अर्थी गेल्या वर्षीचा डेटा माझ्याकडं अवेलेबल आहे म्हणूनच मी सांगतोय यावर्षी वाढली. जर लास्ट इयरचा डेटा अवेलेबल नसता तर मी सांगू शकलो नसतो की यावर्षी संख्या वाढली की कमी झाली. लक्षात येतं हा मुद्दा, म्हणजे यावर्षी वाढली हे कोणत्या बेसवर सांगितलं आपण, गेल्या वर्षीच्या बेसवर सांगितलं. मग गेल्या वर्षीचा बेस आपण किती घेणार, 100, शेकडेवारी आहे गेल्या वर्षीचा बेस 100. यावर्षी वाढली 25% वाढली, जास्त झाली, म्हणजे 100 अधिक 25 125. सोपं आहे. आता पुन्हा काय म्हटलंय बघूयात. जर यावर्षी 3025 रुपये, इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं, हा दिलेला डेटा इम्पॉर्टंट. यावर्षीचा 3025 म्हणजे 3025 आपल्याला यावर्षीच्या कॉलममध्ये लिहिणं गरजेचं आहे. 3025 आप लक्षात येत आहे इम्पॉर्टंट का, यावर्षी शब्द इम्पॉर्टंट आहे. 3025 आहेत रोपं पण कधी आहेत, यावर्षी, म्हणून 125 खाली ती संख्या येणार 3025. तर गेल्या वर्षी किती होती, क्वेश्चन मार्क आला रे आला असा की नेहमी मग तिरकस गुणाकार करायचा. क्वेश्चन मार्क आला की तिरकस गुणाकार करणं गरजेचं आहे, आणि तिरकस गुणाकार करताना क्वेश्चन मार्कच्या समोरची संख्या नेहमी छेदस्थानी आली पाहिजे. प्रश्नचिन्हाच्या तिरकस संख्या कुठली आहे, 125 हे खाली आलं पाहिजे आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार वरती आला पाहिजे. यस, हा हे सॉल्व करून आपल्याला किती भेटेल, 2420. ठीक आहे, 25 भाग जाईल 25 5 1625 4 100, 5 भाग जाईल 5 37 0 5 5 25. सोपं आहे. लक्षात काय ठेवायचं, कंपॅरिझन गेल्या वर्षी यावर्षी, गेल्या वर्षीचा बेस 100, यावर्षी वाढली असेल तर वाढली, कमी झाली असेल तर कमी झाली. इथं जर म्हटलं असतं यावर्षी 25% घटली तर 100 75, यावर्षी 20% वाढली 100 120, 10% घटली 100 90. ओके, हा हे सॉल्व करायला काय, यस ओके छान गुड, हा बरोबर उत्तर देत आहे, गुड. या वर्षी गेल्या वर्षी, करेक्ट, गेल्या वर्षीचा बेस 100, गेल्या वर्षीचा बेस 100. आता एका शाळेतील मुलांची संख्या या वर्षी 18% कमी, यावर्षी 18% कमी, म्हणजे गेल्या वर्षी 100 असतील तर यावर्षी 18% कमी 82. जर यावर्षी 902 मुलं असतील, यावर्षी 902 मुलं, गेल्या वर्षी किती. तिरकस गुणाकार करायचा आपल्याला, 902 × 100/82. यस, आपण सॉल्व करूया, 2 भाग जाईल, बेचोकाट बे एक बे. आता काय होतं, इथं 41 आहे, इथं तर 100 आहे, मग भाग घालत असताना आपल्याला 41 तर प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. मग जर असं असेल आणि 100 तर भाग जाऊ शकत नाही, मग ह्या 451 भाग घालणे गरजेचं आहे. बघूयात, 41 × 41 4 1 41 × 41 00 किती आलं ते, 11 11 × 100 = 1100.
ओके हाँ पहा काही विद्यार्थ्यांची इथपर्यंत मांडणी केली त्यांनी पण कॅल्क्युलेशन येत नव्हतं म्हणून तसेच शांत बसले ठीक आहे ना हां तसं करायचं नाहीये बघा म्हणजे मांडणी येणं म्हणजे तुमचं 95% गणित आलंच ही मांडणी केली तिरकस गुणाकार केला आणि फक्त कॅल्क्युलेशनचा भाग येत नाही म्हणजे इथं आपल्याला स्वतः वर्क करणं गरजेचं आहे पाडेपाठ करणं गरजेचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या तयार करणं गरजेचं आहे का आता इथलं हे कॅल्क्युलेशन मी करून दिलं समजा पण परीक्षेमध्ये गणित वेगळं येईल आकडे वेगळे येतील ठीक आहे ना हां म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्टवर स्वतः स्टुडंटला वैयक्तिक लक्ष द्यावं लागणार आहे त्यासाठी पाडेपाठ करणं वर्ग वर्गमूळ घन घनमूळ ह्या गोष्टी पाठांतर असणं हे मॅथ्समध्ये गरजेचं आहे अपरिहार्य आहे ते टाळता येत नाही विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करणं ठीक आहे आता बघूयात आपण आता पहा इथे आपल्याला काय दिलेलं आहे एका शहराची लोकसंख्या 8000 आहे आता इथं मानायची गरज नाहीये का दिलेली आहे 8000 जर दिली नसती तर आपण मग 100 मानतो जसं की इथं मुलांची संख्या गेल्या वर्षी काही नव्हती आपण 100 मानली रूपाची संख्या 100 मानली आहे की नाही हां हां प्रतिनिधीची संख्या तिथं एकूण वोटिंगची संख्या 100 मानली वस्तूची किंमत 100 मानली पुस्तकाची किंमत ते 100 मानली दिली नाही तेव्हा आपण 100 अज्यूम केली पण जेव्हा जो डेटा एखादा दिलेला असतो तेव्हा तोच डेटा घ्यायचा एका शहराची लोकसंख्या 8000 आहे 8000 ती पहिल्या वर्षी 10% वाढते बघा 10 बेस आपला बेस 100 आहे बेस 100 हा हीच पद्धत वापरायची जुनी पहा हा हे वस्तूची किंमत दिली नव्हती म्हणून 100 घेतली आपल्याला दिली हे 25% कमी बेस 100 75 20% वाढली बेस 100 120 बस हीच पद्धत आपल्याला आता इथं वापरायची आहे ती पहिल्या वर्षी 10% वाढते 100 + 10 = 110 पुन्हा बेस 100 दुसऱ्या वर्षी 20% वाढते 20% वाढते 100 + 20 = 120 तर 2 वर्षानंतर ही लोकसंख्या किती होईल बघू आपण कॅल्क्युलेशन करूया 0 0 कॅन्सल झालं 1 2 0 1 2 0 80 × 11 = 12 बरोबर करेक्ट 10560 व्हेरी गुड करेक्ट आन्सर ठीक आहे हा पार्ट कॅल्क्युलेशनचा आहे तो करता येतो आपल्याला मांडणी शिका फक्त जी मांडणी गरजेची आहे लोकसंख्या 8000 होती बेस 100 10% वाढली 110 बेस 100 20% वाढली 120 यस हे सॉल्व करायला लागा आता 1 मिनिटात ओके गुड गुड छान ओके करेक्ट आंसर देत आहे बरोबर व्हेरी गुड बेस्ट व्हेरी गुड बरोबर आंसर आहे छान आता 10000 आहे बरोबर आहे आता बेस 100 बेस 100 पहिल्या वर्षी 10% वाढते 10% वाढते 100 मध्ये 10 ची वाढ 110 × दुसऱ्या वर्षी बेस 100 20% घटते कमी होते 80 पुन्हा बेस 100
तिसऱ्या वर्षी 30% वाढते 100 अधिक 30 130। बघा 10,000 लोकसंख्या 10% वाढते 100 110, 20% घटते 100 मधून 20 कमी, घटते म्हणजे कमी, 100 - 20 80। बेस 100 30% वाढते 100 अधिक 30 130। आता हे सॉल्व करायचं आपल्याला, हे 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 हा 0 हा 0, खालचा 1 2 3 इकडले 1 2 3, बस यांचा गुणाकार 10 × 11 × 8 × 13 11,440। सिंपल, हा गुणाकाराचा पार्ट आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो हा चुकता कामा नये। मुख्य म्हणजे ही मांडणी करता एकदा समजली की आपलं गणित मांडणीच करता येणं गरजेचं आहे गणितात। एका शहराची लोकसंख्या 8,000 आहे, जर स्त्रियांची लोकसंख्या 10% व पुरुषांची लोकसंख्या 5% वाढली तर ती 8,600 होईल। आज शहरात किती स्त्रिया आहेत, शहरात स्त्रियांची संख्या काढायची आपल्याला, ठीक आहे। स्त्रियांची संख्या किती टक्क्याने वाढणार आहे म्हटले आपल्याला, बघा 5% वाढली, सॉरी स्त्रियांची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली, 10% वाढली, आणि पुरुषांची लोकसंख्या किती टक्क्याने, 5% वाढली। म्हणजे आता जेव्हा स्त्रियांची लोकसंख्या 10% वाढणार आणि पुरुषांची 5% वाढणार, म्हणजे त्या केसमध्ये आपल्याला हे असे यामधले आकडे घेऊन जमणार नाहीये, आपल्याला असे परफेक्ट आकडे पाहिजेत की जे 10% आणि 5% त्याचं करता आलं पाहिजे, ठीक आहे। आता बघ, एक ऑप्शन घेतला आपण, ह्याला ऑप्शनमधून पण आपल्याला जाता येतं म्हणून सांगतोय। आता हे घेतलं 4,000, म्हणजे ह्या 8,000 लोकसंख्येमध्ये 4,000 या स्त्रिया आहेत आणि 4,000 हे काय आहेत, पुरुष आहेत। आता 4,000 स्त्रियांची लोकसंख्या 10% वाढली, म्हणजे 4,000 चे 10% म्हणजे 400, 4,000 चे 10% 00 कटलं 400 ने वाढ झाली, म्हणजे स्त्रियांची संख्या आता किती झाली, 4,400, आणि पुरुषांची लोकसंख्या 5% वाढली, 4,000 चे 5% म्हणजे कितीने वाढली, 200 ने वाढली, 4,200। आता शहराची लोकसंख्या किती झाली बघूयात आपण, 4,400 + 4,200 8,600 झाली, टॅली झालं, यस। मग स्त्रियांची लोकसंख्या किती टक्के आहे, म्हणजे स्त्रियांची आजची लोकसंख्या किती आहे, 4,000। सिंपल। आता एखादा विद्यार्थी याच गणिताला बेसिकमधून पण जाईल की स्त्रियांची लोकसंख्या आज शहरात एक्स स्त्रिया आहेत, स्त्रिया किती आहेत एक्स, आणि मग पुरुषांची संख्या 8,000 - एक्स। आता स्त्रियांची संख्या 10% म्हणजे एक्सचे 10% व पुरुषांची 5% म्हणजे 8,000 - एक्सचे 5% ही वाढ म्हणजे कितीची वाढ आहे, 600 ची वाढ आहे। ही वाढ कितीची, 600, कारण 8,600 आणि 8,000 यांच्यातील डिफरन्स किती आहे, 600, बस। आता याच्यावरून आपल्याला सॉल्व करायचं आहे, मग हे सॉल्व करून आपल्याला एक्सची किंमत भेटून जाईल, एक्सची किंमत किती भेटेल, 4,000। बेसिक। हां, याच गणिताला आपल्याला मिक्सचर अँड ॲलिगेशनचा वापर करून सॉल्व करता येईल, म्हणजे मिक्सचर अँड ॲलिगेशनमध्ये आपण काय म्हणणार, इथं स्त्रियांची लोकसंख्या 10% वाढली आणि पुरुषांची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली,
5% वाढली आणि ओव्हरऑल लोकसंख्या ही 6000 वाढली आहे. कितीमध्ये? 8000 मध्ये. म्हणजे ती किती टक्क्याने वाढली आहे? 7.5% वाढली. आता मिक्सचर आहे ना, पुरुष आणि स्त्री यांच्या लोकसंख्येचं मिक्सचर आहे. दिस इज मिक्सचर एन ॲलिगेशन. मास म्हणजे काय असतं? मास म्हणजे एका कन्सेप्टचा दुसऱ्या ठिकाणी केलेला वापर, म्हणजे शॉर्टकट. सिंपल आहे. 7.5, 2.5 हे 2.5, ठीक आहे. हा, आता मिक्सचर अँड ॲलिगेशन नसल्यामुळे ही मेथड काही जणांना लक्षात येणार नाही आहे. कारण का? मिक्सचर अँड ॲलिगेशनचा बेस नाही आहे त्यांच्याकडं. म्हणजे एकावर एक मास हे एका बेसवर डिपेंड आहे, ठीक आहे. हा, म्हणजे आपल्याला स्त्री आणि पुरुष यांची संख्या कशी आहे? समसमान आहे. 2.5 2.5 गुणोत्तर एकास एक समसमान आहे. म्हणजे 8000 मध्ये समसमान, एकास एक म्हणजे समसमान. ह्या 4000, हा 4000 झालं. मिक्सचर अँड ॲलिगेशन वापरलं तर आपल्याला फार सोपं झालं. म्हणजे मिक्सचर अँड ॲलिगेशन असा टॉपिक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला सरासरीमध्ये कामाला येतो, नफ्यातोट्यामध्ये आपल्याला कामाला येतो, ह्या शेकडेवारीमध्ये तो आपल्याला कामाला येतो, टाईम स्पीड डिस्टन्समध्ये कामाला येतो, रेल्वेमध्ये कामाला येतो. हा, म्हणजे खूप ठिकाणी मिक्सचर अँड ॲलिगेशनचा रेशोमध्ये येतो, खूप ठिकाणी मिक्सचर ॲलिगेशनचा वापर करता येतो. सेम पद्धतीने फ्रॅक्शन रूलचा वापर होतो, आपल्याला फ्रॅक्शन रूल प्रॉफिट अँड लॉसमध्ये वापरता येतो, चेन रूलमध्ये प्रॉफिट अँड वापरता येतो, टाईम अँड वर्कमध्ये फ्रॅक्शन रूल वापरता येतो, एजेसमध्ये फ्रॅक्शन रूल वापरता येतो. म्हणजे काही गणिताचे असे आहेत की जे आपल्याला एकदा बेस त्याचा शिकला की त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्या टेक्निक शिकल्या की त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला इतर ठिकाणी करता येतं. मीठ व पाणी यांच्या द्रावणात मिठाचं प्रमाण 15% आहे. ते द्रावण उन्हात ठेवलं त्यामुळे 30 किलोग्रॅम पाण्याची वाफ झाली. नवीन द्रावणात मिठाचं प्रमाण 20% झालं तर मूळ द्रावण किती किलोग्रॅम आहे? ओके, आता पहा, मूळ द्रावण. आता एक एक्झाम्पल आपण ॲनॉलॉजी बघूयात. काय होतं? आपण चहा करायला ठेवला, उकळला. आता चहा आधी एवढा होता, बरोबर आहे. मग चहा होता एवढा, चहाकडे लक्षच दिलं नाही आहे, उकळत उकळत तसाच गेला. आता मग तो इथून एवढाच झाला. म्हणजे आता ह्या चहातील जे पाणी होतं तर त्याची काय झाली? वाफ झाली, वाफ निघून गेली. आता वाफ निघून गेल्यामुळं हा चहा पूर्वीच्या चहापेक्षा जास्त गोड झाला. पूर्वीच्या चहापेक्षा जास्त चहा गोड झाला. मग आपण ह्याच्यामध्ये जास्त साखर टाकली का हो? साखर तर नाही टाकली आपण, साखर तेवढीच होती. पण पाण्याची वाफ झाल्यामुळं इथं साखरेचं काय वाढलं? टक्केवारी वाढली, साखरेचं प्रमाण वाढलं. साखरेचं काय वाढलं? टक्केवारी, पर्सेंटेज वाढलं. पण क्वांटिटी वाढली का साखरेची? बघा, साखरेचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पण क्वांटिटी वाढली का? नाही. याच्यात जेवढी 1 चमचा 2 चमचे होती याच्यात पण 2 चमचे आहे. पण वाफ, पाण्याची वाफ निघून गेल्यामुळे हा जास्त गोड लागतो आहे. म्हणजे क्वांटिटी रिमेन्स सेम. हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे, ते फार महत्त्वाचा मुद्दा आहे. क्वांटिटी रिमेन्स सेम, म्हणजे जी साखरेची क्वांटिटी होती ह्या दोन्ही ठिकाणी ती सेम राहणार आहे, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. क्वांटिटी रिमेन्स सेम, कॉन्सन्ट्रेशन चेंजेस. इथंही तसंच झालेलं आहे. जे द्रावण होतं, मूळ द्रावण होतं, तर मूळ द्रावण किती म्हणू आपण? एक्स होतं. मूळ द्रावण किती होतं? एक्स. मग आता हे द्रावण काय केलं? उन्हात ठेवलं. हे द्रावण काय केलं? उन्हात ठेवल्यामुळं 30 kg पाण्याची वाफ झाली. मग आता द्रावण हे किती राहिलं? एक्स मायनस 30 kg, ठीक आहे. आता पण आपण काय म्हणणार? याच्यातलं मीठ आणि याच्यातलं मीठ सारखं आहे, पण ह्या दोघातली कुठली क्वांटिटी समान आहे? मिठाची क्वांटिटी. याच्यातलं मिठाची क्वांटिटी आणि याच्यातली मिठाची क्वांटिटी इक्वल आहे, क्वांटिटी बदलणार नाही.
आता याच्यात मीठ किती आहे, मिठाचं प्रमाण 15% आहे, हाँ एक्स चे 15% बरोबर। आता हे किती द्रावण होतं, एक्स मायनस 30, इथं किती मीठ आहे 20%, मिठाचं प्रमाण 20%। झालं समीकरण तयार झालं, गणित किती सिंपल आणि इजी आहे बघा। हाँ म्हणजे इथं आपण म्हणणार 15x बरोबर 20x मायनस 600, सॉल्व करूयात 5x बरोबर 600, एक्स बरोबर 120, सिंपल। बस महत्त्वाचं आहे ही मांडणी, मांडणी हे मांडणी करणं ही स्टेप इम्पॉर्टंट आहे हा पार्ट, इथून रेस्ट पार्ट कॅल्क्युलेशनचा आहे, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे। स्ट्रक्चर त्याची मांडणी कशी करायची, हा मग त्याची मांडणी कुठल्या बेसवर आहे, ह्या कन्सेप्टवर आहे। मिठाची क्वांटिटी ह्यातली आणि ह्यातली मिठाची क्वांटिटी समान असणार आहे। एक्झाम्पल काय, साखर, साखरेचा आपण 2 चमचे साखर जुन्यात पण होती, उकळून त्याची कमी झालं साखर तेवढीच होती, पण ती गोड झाला चहा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं, क्वांटिटी सेम। गॉट द कन्सेप्ट, लक्षात आली। मॅथ्सचा अभ्यास हा कन्सेप्च्युअल करायचा, एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की गणित एवढं सोपं काहीच नाही। हा इतर सब्जेक्टला ॲटलिस्ट ते वाचावं लागतं, डोळ्याखालून जावं लागतं, हा तसं गणिताला नाही। एकदा कन्सेप्ट कळली की कुठलाही प्रॉब्लेम आपण कधीही अगोदर पाहिलेला नसला, वाचलेला नसला, तरीही तो आपल्याला सोडवता येतो, कारण कन्सेप्ट। हा आता पाहूयात, एका परीक्षेत प्रशांतला 30% गुण मिळाले व तो 15 गुण कमी पडल्यामुळे नापास झाला। सुरेशला त्याच परीक्षेत 40% गुण मिळाले व ते पास होण्यास आवश्यक गुणापेक्षा 35 गुण जास्त आहेत। आला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो, टक्केवारीतील फरक आणि गुणातील फरक। आता टक्केवारीतील फरक बघा, 40% आणि 30%, 30% 40% टक्केवारीतील फरक 10%, 30 आणि 40 मधला फरक 10। आता गुणातील फरक कसा घ्यायचा बघा, 15 गुण कमी 35 गुण जास्त, कमी आणि जास्त बेरीज होते 50 गुण, 20 गुण म्हणायचं नाही आहे, लक्षात येत आहे। गुणातील फरक 20 गुण म्हणायचं नाही आहे, 35 गुण जास्त आणि 15 गुण कमी, म्हणजे 35 अधिक 15 50 गुण, 10% म्हणजे 50 गुण, 100% म्हणजे किती, 100 × 50/10 बरोबर, परीक्षा किती गुणांची होती, 500 गुणांची होती। झालं 10 सेकंडचं काम आहे आपलं कन्सेप्टवर। लक्षात घ्या, कमी जास्त हा पॉईंट कधीच विसरायचा नाही, एक कमी एक जास्त असेल बेरीज करायची, दोन्ही कमी किंवा दोन्ही जास्त असतील वजाबाकी करायची, एक कमी एक जास्त असेल बेरीज करायची, दोन्ही वेळेस गुण कमी पडले, दोन्ही वेळेस गुण जास्त झाले मायनस। हा दूध व पाणी यांच्या 80 लिटर मिश्रणात पाणी 10% आहे, ते 25% करण्यासाठी आणखी किती लिटर पाणी ओतावं लागेल। आता बघा, 10% म्हणजे किती, 8, आणि मिश्रण किती आहे 80। आता हे 25% करण्यासाठी आणखी किती लिटर पाणी ओतावं लागेल, एक्स लिटर पाणी ओतलं की मिश्रण देखील आपलं एक्स लिटरनं वाढणार आहे, आणि हे प्रमाण किती टक्के आहे, 25%, म्हणजे 25/100, 25×1=25, 25 × 100 तिरकस गुणाकार, 8 × 32 + 4x = 80 + x, 3x = 48, x = 16, ह्याचं करेक्ट आन्सर 16 आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं आन्सर 20 नाही, त्याचा आन्सर 12 नाही, हा गुगली प्रश्न आहे। आता मोस्ट ऑफ द आपण काय करतो, ह्याचं एकतर आन्सर 12 किंवा 20 देऊन टाकतो आणि आपलं उत्तर चुकतं,
म्हणजे अशा प्रकारचे फसवे प्रश्न देखील आपल्याला विचारले जातात. मग ह्या फसव्या प्रश्नाला आपल्याला डील कशा पद्धतीने करायचं ते देखील शिकलं पाहिजे. म्हणजे इतरांचे जे मार्क जाणार आहेत तर ते आपले मार्क जाणार नाहीत. हा, ताज्या द्राक्षात 68% पाणी आहे, मनुक्यामध्ये 20% पाणी आहे. बघा, आता हा ताज्या द्राक्ष फ्रेश आणि त्याचा हा मनुका. हा काय होईल बघा, आता हा जो ताजा द्राक्ष आहे फ्रेश ग्रेप्स आहे, तर हा आपण उन्हात ठेवला किंवा काही प्रोसेस न काय होईल, ह्याच्यातलं पाणी निघून जाईल. हा आणि याचा काय होईल, एक मनुका तयार होईल. मग आता बघा, जो गराची क्वांटिटी आहे पल्प, गर पल्प सॉलिड पार्ट, ह्यातला गर आहे ना, म्हणजे या ताज्या द्राक्षातला गर ह्या गराची क्वांटिटी आणि मनुक्यामधला गर त्याची क्वांटिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे. जसं इथं ह्या गणितात मिठाची क्वांटिटी पाण्याची वाफ होईल, पण ह्यातलं मीठ आणि यातलं मीठ क्वांटिटी समान. तसं ह्या द्राक्षातलं पाणी निघून जाईल, पण द्राक्षातला गर आणि ह्याच्यातला मनुक्यातला गर क्वांटिटी समान. लक्षात आलं? हा, ही क्वांटिटी काय असणार आहे, समान. साखरी जुनी साखर नवीन साखर गोड होईल, पण साखरेची क्वांटिटी समान, क्वांटिटी सारखी, एकच कन्सेप्टवर गणित आहे. मग आता पुढं काय म्हटलं बघू आपल्याला इथं. मग 100 किलो ताज्या द्राक्षापासून, आता 100 kg ताज्या द्राक्षामध्ये गर किती टक्के, 32%, 68% पाणी. हा आणि मनुका, हा मनुका किती किलो, x kg मनुके तयार होतील, पण ह्या मनुक्यामध्ये गर किती आहे, 80% गर आहे. आणि ह्या दोन क्वांटिटी कशा आहेत, समान आहेत, सारख्या आहेत. मग आपण म्हणणार 100 चे 32% बरोबर x चे 80%. 100 × 32/80 बरोबर x. हे शून्य कटलं, हे शून्य, 8 × 32, x = 40. म्हणजे किती किलो मनुके तयार होतील, 40 किलो मनुके तयार होतील. कसं केलं आपण, गर बघा, पाणी 68% म्हटल्यानंतर गर किती आला, 32%. हा, मनुक्यामध्ये पाणी 20% म्हणजे गर किती आला, 80%. हा, हे किती किलो आहेत, 100 किलो ताज्या द्राक्षापासून x किलो मनुके तयार होतील. म्हणजे 100 चे 32% बरोबर x चे 80%, आणि x बरोबर किती भेटला आपल्याला आन्सर, 40. हा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली पूर्वपरीक्षेची स्पेशल बॅच आहे, ही 9 जानेवारीपासून सुरू होत आहे, 3 ते 7 असा हिचा टायमिंग आहे. संयुक्त पूर्वपरीक्षासाठी ही आपल्यासाठी अत्यंत यूजफुल आहे, आणि पूर्वपरीक्षेचं पाहता, जी कॉम्पिटिशन पाहता, ही टफ कॉम्पिटिशन ही 30 एप्रिलच्या पूर्वपरीक्षेसाठी असणार आहे, याच्यात निश्चित काही वाद तिळमात्र शंका असण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे ह्याला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणं हे गरजेचं आहे. ही आपली बेस्ट फॅकल्टी पूल आहे, टीम आहे, पापू गायकवाड सर, सागर करे सर, मी स्वतः नागेश शिंदे, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी प्रवीण राऊत सर, विपुल वाघमोडे सर, आणि सायन्ससाठी बेस्ट फॅकल्टी जितेंद्र रसाळ सर. हा, ॲडमिशन्स ओपन आहेत, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत तर हे या ठिकाणी येऊन ते चौकशी करा. मानकरवाडा मोदी गणपतीजवळ, नारायणपेठ, पुणे. ओके, थँक्यू.